नमस्कार, वेलकम टू शुभांगी स्किल। आणि आज बनवणार आहे खमंग ढोकळा। गुजराती रेसिपी आहे, पण सगळीकडेच खूप आवडीने खाल्ला जातो। लहानांपासून तर मोठ्यांना खूप आवडणारा असा हा ढोकळा आहे। तर हा ढोकळा अगदी 5 मिनिटांमध्ये आपण बनवणार आहोत। आणि हा ढोकळा अगदी 5 मिनिटांमध्ये बनवणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, इन्स्टंट ढोकळा आहे। चला तर बघूया हा ढोकळा कसा बनवायचा। तर बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतोय ढोकळा, त्याचप्रमाणे खाण्यासही खूप टेस्टी असा झालेला आहे। तर हा ढोकळा बनवण्यासाठी मी काय हा ढोकळा बनवण्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी बेसन पीठ। कुठलीही 1 वाटी घरातली घेऊ शकता, त्यानुसार मोजून 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर 1 पाव मापानुसार 1 वाटी एवढं बेसन पीठ मी घेतलेलं आहे। 1 चम्मच एवढा बारीक रवा यामध्ये टाकलेला आहे। आणि आता हे चाळून घ्यायचं। रवा याकरता टाकलं की आपल्या बेसनाला थोडं दाणेदारपणा येईल। बेसन हे रेडीमेड आहे आणि रेडीमेड बेसन हे बारीक असतं, म्हणून त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढा रवा टाकायचा आहे, बारीक रवा टाकायचा आहे। आता यामध्ये टाकायचे थोडीशी 1/4 टीस्पून एवढी हळद, एकदम थोडी, जास्त टाकायची नाही। कारण हळद टाकली आणि त्यानंतर लिंबू, आणि आपण त्यामध्ये इनोचा ढोकळा बनवणार आहोत, तर इनो आणि लिंबू ते रिॲक्शन करतं आणि ढोकळ्यामध्ये लाल लाल कलर येतो, म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे। त्यानंतर ढोकळा आपला छान पिवळा पिवळा दिसावा म्हणून मी तुम्हाला एक ट्रिकसुद्धा सांगणार आहे। तर इथे मी टाकलेलं आहे मीठ, चवीनुसार मीठ, आणि 1 छोटा चम्मच एवढी साखर टाकायची आहे। साखर आवश्यक टाकायची आहे, कारण साखर टाकल्यामुळे आपला ढोकळा छान जाळीदार बनणार आहे आणि टेस्टसुद्धा साखरेची त्यामध्ये येणार आहे। आणि 1 पाव बेसनला बरोबर 1 लिंबू आपल्याला पिळायचा आहे, म्हणजेच 1 मोठा चम्मच एवढा लिंबाचा रस आपल्याला त्यामध्ये पाहिजे आहे। तर 1 मोठा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस टाकत आहे। बघू शकता लिंबाचा रस टाकून झाला आहे। इथे टाकायचं आहे 1 छोटा चम्मच एवढं आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट नसेल तर लसणाच्या 1-2 पाकळ्या छोट्या किसणीने किसून टाकू शकता, आलं किसून टाकू शकता, यामुळे ढोकळ्याची चव चांगली बनते आणि ढोकळ्याची चव चांगली लागते। आणि तुम्ही हिरवी मिरचीची चटणी किंवा हिरवी मिरची देखील टाकू शकता आवडत असेल तर। आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला बनवायचं आहे। भजे बनवण्यासाठी जसं आपलं घट्ट बॅटर बनवतो आपण, तसंच बॅटर आपल्याला बनवायचं आहे। तर मायक्रोवेवमध्ये ढोकळा करताना ढोकळ्याचं बॅटर जे आहे थोडं पातळ पाहिजे, कारण मायक्रोवेवमध्ये हीट जे आहे जास्त असते, त्यामुळे पाणी लवकर शोषलं जातं आणि मग ढोकळा कोरडा कोरडा वाटतो। तसा वाटू नये म्हणून पाणी थोडं जास्त टाकायचं। इथे मी तेल टाकलेलं आहे 1 वाटी बेसन पीठला 2 टेबलस्पून किंवा 1.5 टेबलस्पून एवढं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्याने ढोकळ्याला छान जाळी येते आणि मस्त जाळीदार सॉफ्ट आपला ढोकळा तयार होतो। बघू शकता अशा प्रकारचं बॅटर आपलं झालं पाहिजे। तर गॅसवर, कढईमध्ये, कुकरमध्ये जर ढोकळा बनवायचा असेल तर असं घट्ट बॅटर तुम्हाला ठेवावं लागेल, जसं भजे बनवण्यासाठी आपण घट्ट बॅटर बनवतो तसं। पण इथे मायक्रोवेवमध्ये बनवत आहे तर थोडं पातळ मी बनवणार आहे, म्हणजे 1/2 कप पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे। तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर आता हे मायक्रोवेव सेफ प्लास्टिकचं बाऊल आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे, एकदम प्लेन इनो घ्यायचं आहे। आता वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फ्लेवरचे इनो मिळतात, ते नाही, एकदम साधावाला इनो जो लिंबू आणि इनो म्हणजे काय असतं तर
खाण्याचा सोडाच असतो, त्यामध्ये लिंबाचं थोडं सत्व असतं. तर तुम्ही इनोन असं टाकायचा, तर खाण्याचा सोडा देखील टाकू शकतलं. एक चम्मच एवढाच इनो आहे त्या पॅकेटमध्ये, एक छोटा चम्मच एवढा. तो टाकल्यावर लगेच विस्करने किंवा चम्मचने एकसारखं फिरवायचं आहे. बघू शकता किती छान फेस आलेला आहे, आणि यामुळे आपला ढोकळा छान स्पंजी बनणार आहे आणि लगेचच चांगलं फेटून आपल्याला ज्या बाउलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये सेट करायचा आहे ढोकळा टाकायचा. आणि ही जी कृती आहे ही खूप फास्ट करायची. जास्त वेळ विनो टाकल्यावर किंवा सोडा टाकल्यावर तसं ठेवून द्यायचं नाही भांडं, लवकर लवकर ठेवायचं आहे. तर त्याला टॅप करायचं जेणेकरून हवेचे जे बबल्स आहेत ते निघून जातील आणि ढोकळ्याचं पीठ एकसारखं सेट होईल. आता मायक्रोवेव्हमध्ये मी बाउल ठेवलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे त्यावर, आणि 5 मिनटासाठी मी सेट केलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअसवर मायक्रोवेव्हला. तर 3 मिनटानंतर चेक करू आणि त्यानंतर बघूया आपल्याला किती वेळ ठेवायचा. तर मी मायक्रोवेव्हमध्ये ढोकळा बनवत आहे. तुम्ही गॅसवर बनवू शकता, कुकरमध्ये कढईमध्ये बनवू शकता. तर इथे बघू शकता आपण तडका देऊया जोपर्यंत ढोकळा होत आहे तोपर्यंत. तर कढईमध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल टाकलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे. आणि आता यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची टाकलेली आहे. अशा प्रकारचा जेव्हा तुम्ही तडका ढोकळ्यावर देता तर ढोकळ्याची चव अजून वाढते. आणि मी तुम्हाला सांगितलेली एक ट्रिक की ढोकळा आपला पिवळा छान कसा दिसेल, तर ते बघूया. तर इथे मी 1 कप पाणी टाकलेलं आहे, 1 छोटा चम्मच एवढी साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ. तर 1 कप पाणी 1/2 कप आपल्याला होऊ द्यायचं आहे उकळून, त्यानुसार मीठ टाकायचं आहे. आणि इथे टाकायची थोडीशी हळद. तर ही हळद टाकल्यामुळे आपल्या ढोकळ्याचा रंग छान पिवळा येणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे ढोकळा. थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता हे उकळू द्यायचं आहे 1 कप आणि 1/2 कप होईपर्यंत. लिंबाचा रस पिळायचा आहे 1/2 छोटा चम्मच एवढा. आणि तडका तिथे तयार झाला आहे, ढोकळा पण मी काढून घेतलेला आहे. बघू शकता एकदम क्लीन आपला चाकू निघालेला आहे आणि ढोकळा इथे छान सेट झाला आहे. अगदी 4 मिनटात मायक्रोवेव्हमध्ये ढोकळा तयार झाला आणि मस्तपैकी जाळीदार असा हा ढोकळा इथे आपला तयार झालेला आहे. तर आता ह्या कट करून घेऊया. मी मायक्रोवेव्हमध्ये 4 मिनटात बनवला. तुम्ही गॅसवर, कढईमध्ये, कुकरमध्ये, पातेल्यामध्ये बनवू शकता. पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून त्यावर जाळी किंवा जाळी नसेल तर स्टँड ठेवून किंवा प्लेट ठेवून त्यावर ढोकळ्याचं भांडं ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवून साधारण पातेल्यामध्ये, कुकरमध्ये 15 ते 20 मिनटं लागतात ढोकळा तयार व्हायला. पण असाच ढोकळा पातेल्यामध्ये देखील बनतो, तयार होतो आणि खूप छान तयार होतो. तर मी मायक्रोवेव्हमध्ये बनवला आहे, तुम्ही पातेल्यात देखील बनवू शकता. बघू शकता किती मऊ आणि जाळीदार आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. खूप टेस्टी असा ढोकळा तयार झालेला आहे. तर आता यावर तडका टाकायचा आहे. जाळीदार असा ढोकळा झाला की असा तडका जेव्हा आपण त्यावर टाकतो तो लगेच शोषून घेतो ते पाणी, आणि ती चव जी आहे तडक्याची ती ढोकळ्यामध्ये येते आणि ढोकळा अजून चविष्ट लागतो, खूप टेस्टी लागतो. तर नक्की बनवा असा अगदी 4 मिनटामध्ये तयार होणारा ढोकळा. मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये बनवा, नाहीतर गॅसवर देखील बनवू शकता. तर अशी अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही इन्स्टंट ढोकळ्याची. मुलांना टिफिनला देऊ शकता, नाश्त्याला बनवू शकता, किंवा झटपट भूक लागली असेल तर अगदी 5 मिनटात हा तयार होणारा ढोकळा आहे. तर फ्रेश खोबरं आहे, ओलं खोबरं ते किसून त्यावर टाकत आहे आणि अशा प्रकारे इथे ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि काय काय साहित्य यूज केलं आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.